वणी येथील पेशवीकालीन तलावात असणाऱ्या सुमारे 700 माशांना प्रतिदिन विविध प्रकारचे अन्न देऊन त्यांचा उदरनिर्वाह भागविण्यासाठी पदर मोड करत मानवता जगदंबा मंदिराच्या पुजारी यांनी जपली आहे. येथे सप्तशृंग देवीचे ज्येष्ठ भगिनी जगदंबा देवी मंदिर हे जागृत स्थान मान्यतात येते. या ठिकाणी नवरात्र व चैत्र या कालावधीत मोठ्या यात्रोत्सवाचे आयोजन करण्यात येते. मात्र सध्या महिन्यांपासून कोरोनामुळे मंदिर पूर्णतः बंद आहे. मंदिरात मात्र पूजाविधी पुजारी सुधीर दवने करतात. भाविकांना मंदिर परिसरात प्रवेश नाही. मंदिर परिसरात 3 पेशवेकालीन तलाव आहेत. पैकी दर्शनी भागात व महादेव मंदिरालगत असलेल्या तलावातील पाण्याचे एकत्रीकरण पाईप टाकून करण्यात आले आहे. तलावाच्या स्वच्छतेसाठी नानाविध उपाय कार्यकारी मंडळाने केले. मात्र पाणी स्वच्छ व शुद्धतेसाठी त्या तलावात मासे सोडण्याची संकल्पना पुढे आली व त्याची त्वरित अंमलबजावणी करण्यात आली. सुमारे 700 मासे या तलावात सोडण्यात आले. त्याचा परिणाम हळूहळू दिसू लागला. पाणी पूर्णतः स्वच्छ झाले. त्यावेळी कार्यकारी मंडळाकडून माशांच्या खाण्यासाठी विविध अन्न उपलब्ध केले जात असते. मात्र 22 मार्चपासून लॉकडाऊन कोरोनामुळे झाले. तेव्हापासून आस्थागायत मंदिर व परिसर यात प्रवेश नाही. पूजाविधी पुजारी करतात. एकट्याचीच उपस्थिती असते. मंदिर परिसरात फुलझाडे आकर्षक फुले व इतर पाने यांच्या विविध जातींच्या कुंड्या आहेत. त्याची देखील देखभाल करण्यात येते. मात्र पेशवेकालीन तलावातील माशांचे काय असा प्रश्न उपस्थित झाल्याने माशांना विविध जातीचे अन्न उपलब्ध करून देण्याची मानवता मंदिराचे पुजारी सुधीर दवणे यांनी घेतली. पोळ्यांचे बारीक तुकडे, पिठांचे गोळे, मुरमुरे, तांदळाच्या कण्या काही पदार्थांमध्ये टाकून माशांना अशा विविध प्रकारचे खाद्य गेल्या 6 महिन्यांपासून पदरमोड करून उपलब्ध करून दिले आहे. व ते स्वतः पूजाविधी झाल्यानंतर प्रतिदिन माशांना हे खाद्य दिल्यानंतरच घरी जायचे असा नियम त्यांनी पाळल्याने माशांना आवाज दिला तरी ते पाण्याबाहेर येऊन त्यांना प्रतिसाद देतात व मासे जेव्हा हे खाद्य ग्रहण करतात ते दृश्य समाधान व आत्मिक आनंद मिळवून देतात अशी माहिती पुजारी सुधीर दवणे यांनी दिली आहे. हा उपक्रम स्तुत्य असून अखंडितपणे मनोभावे मानवता जपल्याची माहिती समाजसेवक व देवी मंदिर ट्रस्ट सदस्य गणेशदादा देशमुख यांनी दिली आहे. कसबीवणी गावातील जगदंबा माता मंदिर या अनुषंगाने शासनाला आमची एक विनंतीपूर्वक आहे विश्वस्त या नात्याने का गेली 5-6 महिन्यापासून देवी मंदिर बंद असल्यामुळं गावातील ग्रामदैवत आणि सर्व लोकांची खूप मागणी होते का मंदिर सुरू करावं. परंतु कोरोनाचा प्रादुर्भाव असल्यामुळं शासनाचं परवानगी नसल्यामुळं मंदिर उघडता येत नाही. त्याचप्रमाणे आता 5-6 महिन्यापासून बंद असल्यामुळं तिथली 3-4 कर्मचारी त्यांचे पगार, त्याच्यानंतर तलावात जी मासे सोडली त्यांचा खाण्याचा प्रश्न आता उद्भवायला लागला आहे. कारण जोपर्यंत मंदिर चालू राहायचं तोपर्यंत त्यांना कोणी पण काही ना काही खाद्य टाकत राहायचं. ते माशांची संख्यासुद्धा बऱ्याच प्रमाणात आहे. त्याचप्रमाणे तिथलं मेंटेनन्स खर्च, बागबगीची जी साफसफाई, त्या मजुरांना देण्यासाठी पगार, कारण मंदिर बंद असल्यामुळं सगळेच आर्थिक स्रोत कमी झाले, म्हणजे बंदच झाले 5 महिन्यापासून. त्याच्यानंतर लाईट बिल, इतर मेंटेनन्स, फोन बिल, कारण कॅमेऱ्यांची व्यवस्था आहे की 32 कॅमेरे लावलेले CCTV कॅमेरे सुरक्षेच्या दृष्टीने, त्याला नेट कनेक्शन आहे, त्याचं दर महिन्याचं बिल येतं, लाईट बिल येतं. त्याच्यानंतर भक्तनिवास बंद असल्यामुळं त्याचं पण लाईट बिलचा खर्च अंगावर येते. त्याच्यामुळं शासनाला आमची एक अशी विनंती राहील का थोड्या प्रमाणात का होईना सोशल डिस्टन्सिंगचा काहीतरी नियम ठरवून द्यावा आणि त्या पद्धतीने आम्हाला मंदिर थोडंफार उघडायचं त्या वेळेत परवानगी द्यावी असं अशी मागणी ग्रामस्थांच्या वतीने एक विश्वस्त म्हणून प्रशासनाकडे करतोय. जनमत मराठीसाठी प्रतिनिधी अमोल भालेराव वणी.